निम्बुनी चा जाडा मागे चंद्र झोपला आमची दाराशी है शिमगा। नवीन नाव कळलं कल्याणीचं कालू सावडला वंटी तुटली ब्रश घासून घासून तुटल्यात सकाळ सकाळ शुभ सकाळ सकाळ म्हणजे हो मजेत म्यूट मध्ये बोलते ओबी म्यूट मध्ये। आता आम्ही निघालो आहोत कल्याणीच्या घरी जायला भोप येऊ लिला आणि आमची गाडी मला सोडूनच निघाली बघा असं होणार नाही मला सोडून नाही जाणार। बाय ओबी बाय बाय हे बघा ठीक आहे आम्ही नाही जा हा हा नाहीतर काय बघा कसा करतोय जा मी घरी चालली जा जावा तुम्ही दोघं जा। आता जर गाडी पुढे नेली ना तर बघ गाडी मागे घेऊन येईल तरच मी जाणार आता नाही तर मी जाणारच नाही। तुला जाम मजा येत आहे हलतय ना माझा इकडनं फोन पडला तो डायरेक्ट या ह्याच्या इथे खडा तर जाऊन अडकला या घरी हो येतो आता लगेच निघणार आहे नाही थोड्या वेळ या मग या आमच्याकडे चला उचलून घेऊन जातला उचलशील ना परत ना मामा सगळे दात आले तिला एक दिदीला चावा घे दात आले दात दात नाच मेरी राणी नाच 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 आता मी इथं बस इरा कोणाची कोण चाचीच्या भावाची मुलगी ओके चाची लवकर छान काय वाटते की दिदीला पकडायचंय ना अरे नको बिजू नको टाकेस बाबू धर दीदीच्या केस ना धर दीदी दीदीने पाया पकडल्या हाताला पकडायचा तर दीदी थकून जाईल अरे मी थकून जाणार आणि आता आम्ही चाललो फिरायला दीदी खोकली गाडी दीदी खोकली गाडीवाला माझ्या हात इरा अरे महेश इकडे म्हशी जवळ महेश आपली वाईट करायची बघ ती बघ आमच्या चाचीकडची बफेलो हाय ते बफेलो पिल्लू बघ ते हलक वाईट आहे ना बघ किती मोठं पिल्लू झालं बघ ते बघ मागे मलाच पाण्याचा फुगा मारते तुझं नाव काय आहे हितांशी हितांशी अच्छा बस हितांशीच्या स्वप्नात आलेली उभी गुड्डू आता मी मामींच्या सोबत किचन मध्ये आहे इथे आणि मामी मला दाखवणार आहे मटण तेल पण आपला घरचा झालंय चुलाचा अच्छा घरचे तेल आहे घरचे तेल आहे तिथे शेतावर सुकट टाकायचे सुकट टाकलं ते एवढंच ते होती दालचिनी तेजपत्ता हिंग काय कुठून घेतला लसूण घेतला आम्हाला तिथे काहीच नाही वेलची टाकली वेलची टाकली हा मस्त कांदा टाकला माझी गोडी तो मस्त कांदा टाकला मटण धुवून ठेवलेलं आहे मम्मी हे काय ही कोणती मच्छी मच्छी तळ्याची मच्छी आणलेली हे आहे ना हे चायना पॉपलेट आहे हे खरेलीतून आणलं नदीतून पकडले ताजे पकडलेत एकदम फ्रेश आहेत
मुंडी आहे चिकन आपल्या ह्याच्यासाठी कोफ्तीसाठी आणि मटण आहे अंडी पण कोफ्तीसाठी भाकरी देत ना रस्ता जास्त नाही करायचा मसाला काश्मीरी मसाला हळद चिकन टाकता मी मग अशी हा म्हणून लक्षात नाही बोलता बोलता टाकलं नाही आता बोलता बोलता टाकून गेलं असतं त्याच्यामध्ये बनवावी लागली असते मागणी टाकलं खड्याच मीठ चांगलं वापरतो मामी मच्छी सब करतायत चायनीज पापलेट नाही चायनीज पापलेट काळं असते का काळं असतं चिकन पोपटी बनवण्याची तयारी चालू आहे चूल म्हटलं इथे कसं कोण खाली झोपणार इरा बघ माझं बेड सुद्धा वरती आहे असं इथे बरं वाटतंय तुला उघड्यावर सगळं मस्त खुल्ल खुल्ल कसं वाटतंय तारी बघतो मी वाव ना मला दे बाबू मला दे तुला दीदीला दे दीदीला आमच्या गावाशी हाय शिंगा बोलू आमच्या गावाशी हाय शिंगा दीदी कोणाची तुझी ना मग दीदीला घेऊन जा झाली का तयारी आपलं पैशा पाहिजे पैशा बघ ना मामा मामा घेऊन आले गावात फुल तयारी या येऊ दे मामाच ना मामाच चिले आम्ही आज बनवणार आहोत पोट्टी शेफ जयेश शेफ जयेश कसा शेफ रंजिता हे गावठी शेफ बस गावठी शेफ काय काय घेतलं जयेश तुरीच्या शेंगा आहेत आणि वाळाच्या शेंगा आहेत आमच्या शेतातले आहेत तुरीच्या शेंगा आणि वाळाच्या शेंगा अजून हो टाकतोय त्याच्या उभा अच्छा याच्या उभा पाणी पाणी शिंपड हळद मीठ थोडी गोड खाऊ आपण मीठ गावठी शेफ येस बस ना बघताय तुम्ही पालघर ट्राय करू आपण हळद ओवा आणि पाणी ए बटाटा राहिला आपला आणू का बटाटा पण खाल्ला आणि आणू बटाटा बटाटा तू खायला खाय ना जी लहान लहान मुलं चिकन नाही खाण्यात ना बटाटा पेक्षेत बघा किती आलेले नाव काय दक्ष राहुल पाटील अच्छा तुझं नाव काय तुझं नाव काय उभी रोहन रंजिता रामचंद्र जितेंद्र दादाजी केशव शिवाजी नथू राजू पाटील गावठी शेफ ने फ्लॅश पकडलेला आमचा जयेश प्रोफेशनल शेफ आहे का जयेश पटेल गावठी शेफ मिक्स 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 आता काय प्रेक्षकांसाठी खुर्च्या पाठवल्या थँक्यू मजा एकदम तुम्ही कशा आहेत कल्याणी ओळखत करून दे हे समीर भाऊ अच्छा आपल्याकडे नव्हते आलेले आले नाहीत आपल्याकडे सुजाता आणि समीर भाऊ आता येणार आहेत लवकर समीर भाऊ तुझे कोण सुजाता काकांचा मुलगा भाऊ तुलत भाऊ बटाटी कापली पिठातच लावा त्याला हॅलो माईक टेस्टिंग माईक टेस्टिंग हॅलो माय टेस्टिंग माय टेस्टिंग आमचा घरगुती लाल तिखट मसाला हळद आणि गरम मसाला आणि मीठ काय काय घेतलं ते तर सांग गरम मसाला घरगुती लाल तिखट मसाला हळद आणि मीठ पण ते कशात टाकलं
चिकन मध्ये बघा चिकन घेतले धुवून चार पाच वेळा मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि बटाटा बटाटा तर पाहिजे ना आम्ही बटाटा लवर आहे हो का कल्याणी तुम्ही पण बटाटा लवर आणि बटाटा ऍक्च्युली पोपटी मध्ये शिजतो ना तो अजून छान लागतो लिंबू पिलते तू शेफ आहेस तू सांगेल ते तू सांगेल दोन असिस्टंट घेऊन बसलाय तू अरे जयेश आज बोलत नाही तू कल्याणी आहेत का शांत आहे का म्हणजे असं नेहमी शांत असतो काय खाले काय खाले परत सांग मुख खाले त्याच्या काय होते नवीन नाव कळलं कल्याणीचं कालू जयेश कालू बोलला मग हो का कालू बोलतो कल्याणीचा शॉर्ट फॉर्म कालू नाही तर बोलला तू तू कशाला बसला तू बोलायला ठरला ना तुला अच्छा बोलायला असिस्टंट ठेवलाय तू बापरे तो खालचा पान धुवून घेतलाय पान धुतलीत मी धुतलाय सापळा बोलतो धुतलाय तुम्ही पानं कधी धुतलेली एक जयेश गेल्या वर्षी आपण पोपटी बनवली होती तेव्हा अंडी नो धुता टाकली होतीस काय व्हिडिओ मध्ये कमेंट केला होता लोकांच्या अंडी तशीच टाकल्यात मला आठवत नाही अंडी आणि चिकन साठी पण कमेंट आल्या होत्या ना आता अंडी एकदम साबणला धुतल्या पूर्ण साबणला अंडी धुतली असं घासून घासून अंडी धुतल्यात नवीन शिकाऊ होता तेव्हा आता ट्रेन झाला प्रोफेशनल लॉकडाऊन मध्ये प्रोफेशनल आधी काय केळीचं पान अजून कुठे संपली चार्जिंग हो जाऊ दे गाडीत नको चार्ज करू नको तर हे घे हे बघ चांगला आहे घे बुराडाचा पाला बांबुर्डा काय बोलतात त्याला कोकणात बांबुर्डा काहीतरी बोलतात बांबुर्डा आपल्याला कसा आहे तुका काहीतरी ते आम्ही खेळायचो ना त्याचा वास येतो तू दाणे दाणे असतात ना तसा पानं हवी आहे तुला बोल ना बोल ना मुख खाल्लेत ना मी माहिती ना तुम्हाला मुख खाल्लेत लाव जोर अजून जोर जोर लाव अरे काल तो क्रिकेट खेळला आणि रात्री कबड्डी खेळला तर पूर्ण दोन निघून गेला पूर्ण त्याला कुठे हाताला व्हायला लागला माहित नाही पण तो शांत होऊन गेला एकदम मुख खाल्लेत वन प्लस थंडीत करतात अरे जशी पोपटी आपण गर्भीत करतो थंडीत आम्ही बिझी होतो टाइम नव्हता आम्हाला अंडा टाकूया कच्चा अंडा कच्चा अंडा एंट्री आहे ना झालं पोचलं स्टेटस पोचला पण झालं प्रत्येक नाही टाकलं आता इंस्टाग्राम फेसबुक वर बघायला मिळेल सगळ्यांना काय प्रत्येक या ब्रो लाईव्ह टेलिकास्ट या ब्रो कल्याणी ओरिजिनल प्रोग्राम कोणाच्या घरी करणार होतो आपण शेलपाडला बहिणीकडे कल्याणीच्या बहिणीकडे पण ते काय करणार आमचं कॅन्सल झालं चल पॅक हो गया सब खतम अंडी चिकन शेंगा सगळं संपलंय ना काव असिस्टंट किती वेळ लागेल जयेश 45 मिनिटं लागतात पण मडकत जाड असल्या कारणास्तव एक तास मॅडम आपण अर्धा तासातच काढलेला तरी करत नाही चलो आता मडका तयार जयेश चिकन किती घेतलं आपण 1 किलो 1 किलो चिकन आणि अंडी किती 6-6 12 12 एक डझन आणि 1 किलो शेंगा असतील का जास्त असतील जास्त होते जास्त ना
या वेळेला शैलेश एकदम जयेश एकदम प्रोफेशनल करतोय. एकदम प्रोफेशनल. मागच्या वेळेला कसं नवीन होता ना. सगळं शोधून शोधून केलं आपण. दोन वर्ष आधी बनवलेली. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे आणि माझ्या डोक्यावरती देखील आहे. बघून घ्या. जयेशला 3 वर्ष आधीचा जयेश आणि जयेशची पोपटी पण एवढीच होती. जयेशची पोपटी पण बघा. दाढी पण तेवढीच होती. दाढी एवढीच होती. खाली पडणार नाही ना. अरे तू काय हे जयेशचे काका. शैलेशचे पप्पा. शैलेशचे पप्पा ज्या दुकानाच्या ओपनिंगला मी गेले होते ना उद्घाटनाला. आणि हे कल्याणचे पप्पा मेसेज केले. भेटला का रे. डब्बा जवळ नको जा. आमची दाराशी है शिमगा. आमची दाराशी. थंडीच्या दिवसांमध्ये खर तर पोपटी बनवतात. आता संपत आली ना म्हणून आम्ही पोपटी बनवतोय. दीदी कुणाची इरा आणि मम्मा कुणाची. मी कुणाची. अख्खी गाव कुणाचं. काहीतरी प्रश्न होता तुझा काही थोडा वेळापूर्वी. नाही काय बोलली ना. वाटत हा वाटत नाही. वाटत नाही. ताईंचा एवढा मोठा मुलगा असं वाटत. तुटेला कशा वजन एक आपलं जास्त. आता बोल काय काय बोल. नचिकेत बहिणींचा मुलगा पण त्याला बघून असं वाटत नाही की एवढा मोठा मुलगा आहे असं बहिणींना. नचिकेत 18 वर्षाचा आहे पण वाटत नाही ना. तुला बघून आठवत माझी असेल. मी असा सेम ना. आपण हाईटला नव्हता. हाईटला मी कधी होत. हाईटला तुमचं काय मत आहे. झाली असेल का आता पोपटी. नसेल झाली कारण का ते मडक जाड आहे. तुमचं काय मत आहे. मला कच्ची पण चाले खायला. आता भूक लागली. आता द्या खायला. द्या खायला. इरा इरा मध्ये चल. ओबी इरा हजूर मध्ये चल. ते उडणार परत. निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला. झोपला झोपला खपला नाही झोपला 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 दिसत नव्हतं वाटत चेहरा. झोपला का नाही बघत. झालं का जयेश. हो दादा. हळू 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 त्याला असं क्रॉस कर आणि हळू चमच्याने काढवने जाडी करपले शेंगा पण करपले आणि काला निघाला. यास अजून थोडं ठेवलं असतं ना तर थोडंच करपलं असतं. थांब थांब. जयेश पुष्पा तोंडाला पाणी काढून बसले. झुके का नाही चला. बघितलं नाही मी. परत परत जयेश एकदा. जयेश झुके का नाही चला. मडका झुकाव. ओ मी बघायला बघेल लोक. नाम
उधर परंदो हे जाने चाहिए अपने कर्म जय जय रघुवीर समर। अरे मला मागे टाकलं ते तुला मागे टाकलं। अरे असं बसतं का असं बसतं? अरे प्रतीक हो तुरीच्या शेंगाला पिटलं नाही पिटले छान वाटत जरा करा आपल्याला आणखी छान वाटत। छान आहे कसं आले एकदम चविष्ट कल्याणी कशी आहे का? मस्त आहे। इथे विचारूया कसा आहे जयेशची जयेशची पोपटी जयेशनी बनवलेली पोपटी प्रतीक कशे रे जयेशची पोपटी? जयेशची पोपटी मस्त आहे म्हटलं अजून बरोबर झाला मजा आली आहे जयेश थँक्यू आजचा दिन बन गया। जयेशची पोपटी खाऊन झालेली आहे। चाचू तू काय करणार आहेस? मटन बोलला बघ खाईल मटणासाठी कधी पण तयार। कधी मुंडी पाहिजे का? मुंडी मुंडी मटन चायनीज पॉपलेट फ्राय आणि भाकरी एन्जॉय। हो जाऊ बापू एन्जॉय। हो हो अगं हे टॉक्सिक तिकडी 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 घोडा चाललाय तिकडी तिकडी मी घोडा नाहीये। फ्रेश कर तिला म्हणजे रात्री झोपणारच नाही ती। बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम। नाही माझ्या फ्रेंड आहे त्याचा त्यांना माहिती गाडी घेऊन जातात ते। अच्छा असं आहे का? बाय आता चालली चालली ती राहा नव्हते इकडे मी पण चाललोय मी पण चाललोय मी चाललोय म्हणजे जो दरवाजाच्या बाहेर दिसेल त्याच्याकडे बाय चाललो मी चाललो चाललो मी चाललो नाही बॅग आहे का? बॅग बॅग आहे त्यांच्याकडे नाही ना बॅग मिळत। गाडी आहे गाडी गाडी बुम बुम बॅग नाही आहे त्यांच्याकडे। तुला इकडे चुपटकन बिचारी का फोन करून कन्फ्यूज झालाय कन्फ्यूज। चल जयेश बाय। तर मंडळी तुम्हाला आमचा आजचा पोपटीचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा। असेच व्हिडिओ पाहत राहा मजा करत आणि ऑलवेज की स्माइलिंग। असली मजा तो फॅमिली के साथ आता है तो हर पल फॅमिली के साथ एन्जॉय करो। बाय बाय।